ज्या पद्धतीने बालाजी अमाईन्स या कंपनीचा विषय विधिमंडळात मांडला, त्याच पद्धतीने चिंचोली MIDC मध्ये कोट्यवधी रुपयाचा ड्रग्जचा साठा सापडला होता आणि त्याबद्दल आणि मतदारसंघात सुरू असणाऱ्या अवैध धंद्याबद्दल आमदार यशवंत माने विधिमंडळात कधी बोलणार असा सवाल मतदारसंघातील जनता करत आहे. मोहोळ मतदारसंघातील भीमा, सीना आणि भोगावती नदीकाठी कोट्यवधी रुपयाचा वाळू उपसा झाला आहे. आंबे तालुका पंढरपूर येथे 2600 ब्रास वाळूचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच चिंचोली MIDC मध्ये कोट्यवधी रुपयाचे ड्रग्ज सापडले होते. चिंचोली MIDC मध्ये ड्रग्ज सापडल्यामुळे राज्याचे लक्ष या ड्रग्ज तस्करीकडे लागले होते. मात्र हिवाळी अधिवेशनात आमदार यशवंत माने यांनी ड्रग्ज आणि आंबे तालुका पंढरपूर येथील 2600 ब्रास वाळू साठ्याबद्दल विधानसभेत प्रश्न मांडला नाही. केवळ बालाजी अमाईन्स या कंपनीला का टार्गेट केलं गेले हे समजण्याइतपत जनता दूध खोळी राहिली नाही. बालाजी अमाईन्सच्या गौण खनिज म्हणजेच दगड आणि मुरमा बाबतीत विधिमंडळात लक्षविधीही मांडली गेली, मात्र मतदारसंघातील नदीकाठी गौण खनिजावर दिवसा ढवळ्या दरोडा टाकला जातोय, कोट्यावधीचे ड्रग्ज सापडलं जातंय याकडे आमदार यशवंत माने यांनी का दुर्लक्ष केलं आहे याचे कोडे मात्र मतदारांना पडले आहे. असे असले तरी आमदार साहेबांनी वाळू संदर्भात प्रशासनाचे ऐकून उपोषणकर्त्याला उपोषण करण्यापासून रोखल्याची घटना पंढरपुरात काही महिन्यापूर्वी घडली होती. चिंचोली ड्रग्ज प्रकरण आणि पंढरपूर तालुक्यातील 2600 ब्रास वाळू उपसा प्रकरणी शासनाला जाब विचारणार का, याबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणार का, या अपेक्षेने आणि माहिती घेण्यासाठी आमदार यशवंत माने यांची पंढरपूर रेस्ट हाऊस येथे भेट घ्यायला गेलो असता त्यांच्या व्यस्त कामकाजामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया देखील मिळू शकली नाही. आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.